पापेश्वर आहेत, जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण नायनाट कर. आणि विनायक आहे, भास्करराव आहे, तुम्ही सगळे बघताय काय यांचं पाप आहे काय. प्रत्यक्ष देव समोर उतरून काय करणार नाही, पण मतदानाच्या वेळेला तो देव तुमच्यात उतरला पाहिजे. मतदानाच्या वेळेला तो जो काय आत बसलेला माझा भवानी शंकर आहे, तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रावर गेला पाहिजे. आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत, त्यांना कायमचं एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये. आणि मला आहे, मी या भवानी शंकराच्या धूतपापेश्वराच्या चरणी घालतो आहे. आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार नाही, आणि परत मी नक्की येणार. जसं मध्ये बोललो होतं की मी पुन्हा येईन, तसं नाही. मी हे देशावरती आणि महाराष्ट्रावरचं अरिष्ट हे भवानी शंकर तू नष्ट कर, मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वाजत गाणं काढू. आणि तूर्त सगळ्यांना धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.